त्यांनी शेवाळे म्हणजेच तुझ्या रूपाचं चांदणं मधली तुमची लाडकी नक्षत्र. गुढीपाडव्यानिमित्त म्हटलं आपला एक छोटा किस्सा किंवा एक आठवण शेअर करावी. तर गुढीपाडव्याला दरवर्षी मम्मी नेहमी मला ते नीमचे पत्ते खाऊ घालायची आणि मी नाही खायचे लहानपणी ते अजिबातच, असं मला नाही आवडायचं. पण मला तिने एकदा त्याचं महत्व सांगितलं आणि सांगितलं की ते गुढी जे उभारतात त्याचं प्रतीक आहे ते, आणि त्यानंतर मी ते खायला लागले. तर असा माझा एक किस्सा होता. माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी रोहित निकम म्हणजेच तुझ्या रूपात चांदणं मालिकेतील तुमचा लाडका दत्ता. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी वरदा पाटील म्हणजे लेक माझी दुर्गा या मालिकेतील मोठी दुर्गा. तर कलर्स मराठी आणि लेक माझी दुर्गाच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कलर्स मराठी आणि जय जय स्वामी समर्थ टीमकडून सर्व रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.